नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, परतीच्या पावसाचा प्रवास 28 सप्टेंबरपासून सुरुवात। 17 सप्टेंबर ही परतीच्या पावसाची सरासरी तारीख असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। पण पावसाच्या परतीच्या प्रवासासाठी पूरक असे वातावरण तयार होत असून 28 सप्टेंबरपासून त्याचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। पण राजस्थानच्या वायव्येस सलग 5 दिवस पाऊस पडायचा थांबल्यानंतर आणि पावसाला पूरक असे हवामानातील घटक कार्यरत नसतील तर परतीच्या पावसाची तारीख जाहीर केली जाते। भारतीय हवामान विभागाने पावसाचे दीर्घकालीन पूर्वानुमान गुरुवारी जाहीर केले। त्यानुसार 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या आठवड्यात राजस्थानच्या वायव्येस पावसाचे प्रमाण कमी असून आठवड्याच्या मध्यमावर नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे व 17 सप्टेंबर ही आधीपासूनच पावसाच्या परतीच्या प्रवासाची सरासरी तारीख असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। पण याचा अंदाज काय? या आठवड्यात राज्यात मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे। त्यानंतरच आठवड्यात 2 ते 8 ऑक्टोबर या काळात विदर्भात काही भाग वगळता इतरत्र पाऊस नसेल व सर्वसाधारणपणे पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर 15 दिवसात पूर्ण होतो। यंदा तो लवकर होण्याची शक्यता आहे। 28 सप्टेंबरपासून तो परतण्यास सुरुवात होईल व राजस्थान वारे नैऋत्यऐवजी पूर्वेकडून व्हायला लागले की पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होतो। राजस्थानातून हा प्रवास सुरू होतो। पूर्वेकडील वाहणाऱ्या वारेची दिशा परतीच्या पावसाची पर्वाची जी रेषा असते या रेषेच्या वरील भागात म्हणजे उत्तरेला पाऊस थांबतो तर दक्षिणेकडे पाऊस सुरू होतो। तर मित्रांनो, आमच्या चॅनलला जॉईन करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या मिळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।